नितीन गडकरींना लागले राजकीय निवृत्तीचे वेध. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राजकीय निवृत्तीचे वेध लागले असल्याचे संकेत आहेत. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनीच हे संकेत दिलेत. मला राजकारणातून आता कधी निवृत्ती घ्यायची कधी नाही याचे विचार येऊ लागलेत. राजकारणाखेरीजही जीवनात करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत असंही त्यांनी म्हटलंय. हे वक्तव्य अनौपचारिक स्वरूपाचं असलं तरी त्यातून त्यांच्या डोक्यात आता निवृत्तीचं वेध घोळू लागल्याचे संकेत मिळाल्याचं मानलं जात आहे. मंकीपॉक्सचे देशात 4 रुग्ण, दिल्लीतही आढळला रुग्ण. केरळनंतर आता दिल्लीतही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला असून भारतात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या 4 गेली आहे. दिल्लीत सापडलेल्या मंकीपॉक्स बाधित या रुग्णाने कोणताही प्रवास केला नसून या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तर पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. वेगाने वाढत जाणाऱ्या मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलंय. सोलापूर जिल्ह्यात एसटी बस उलटून 22 जण जखमी. सोलापूर जिल्ह्यात एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी अपघात झाला. यात प्रवासी 22 जण जखमी झालेत. ही बस सोलापूरकडून गाणगापूरच्या दिशेने जात असताना अक्कलकोट जवळ हा अपघात झालाय. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून अपघातात गंभीर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. सचिन पायलट सारख्या युवा नेत्याने काँग्रेसचं नेतृत्व करावं. काँग्रेस पक्षाने राजकीय भवितव्याचा विचार करून गांधी परिवाराऐवजी पक्षाचं नेतृत्व सचिन पायलट किंवा त्यांसारख्या एखाद्या तरुण तडफदार नेत्याकडे सोपवणं आवश्यक आहे असं काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंह यांनी म्हटलंय. काँग्रेस ज्या पद्धतीने सध्या काम करतंय ते बघता 2024 नरेंद्र मोदींसमोर काँग्रेसचं आव्हान दिसत नाहीये. त्यामुळे पक्षांतर्गत बदल करून रणनीती आखावी असंही त्यांनी म्हटलंय. तिन्ही सेना दलांच्या समन्वयासाठी संयुक्त कमांड स्थापन करणार. सशस्त्र दलांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी तिन्ही दलांचे एक संयुक्त कमांड स्थापन करण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केली आहे. जम्मू काश्मीर पीपल्स फोरमतर्फे भारतीय सशस्त्र दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कारगिल युद्धाचा अनुभव लक्षात घेऊन सरकारने हा संयुक्त कमांडचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी सांगितलंय. पाकिस्तानमध्ये ऑक्टोबरमध्ये मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता. पाकिस्तानमध्ये येत्या ऑक्टोबरमध्ये मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यात या मुदतपूर्व निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी या मुदतपूर्व निवडणुकांची जुळवाजुळव सुरू असल्याचं वृत्त दिलंय. देशातील सध्याच्या राजकीय आणि आर्थिक दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा विचार केला जातोय. अफगाणिस्तानमधील मुलींच्या शाळा बंद. अफगाणिस्तानमधील मुलींच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तेथील तालिबानी प्रशासनाने घेतलाय. शाळा आणि महिलांबाबत अफगाणिस्तानातील काही लोकांच्या कठोर भावना लक्षात घेऊन शाळांबाबतचा हा निर्णय घेण्यात असल्याचं प्रशासनाने सांगितलंय. मात्र हा निर्णय कायमस्वरूपी नसून अगदी थोड्या काळासाठी असल्याचंही तालिबानने म्हटलंय. 21 लाख चौरस फुटातील राजमहालाची गिनीज बुकमध्ये नोंद. ब्रुनेईचे सुलतान हसन बेल्कियाह यांच्या 21 लाख चौरस फुटातील राजमहालाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सुलतान बेल्कियाह हे तेथील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सोन्याचं मोठं विमानही आहे. या विमानाची किंमत अब्जावधी रुपये. विमानातील अनेक गोष्टी सोन्याच्या साह्याने सजवण्यात आल्या असून हे विमान सुशोभित करण्यासाठी 95 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. या राजमहालाची किंमत 2,550 कोटी रुपये इतकी आहे. नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास. भारताचा स्टार भाला फेकपटू नीरज चोप्रा युजीन अमेरिकेत इतिहास रचलाय. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय. तसेच या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीयही ठरलाय. या स्पर्धेत तब्बल 19 वर्षांनंतर भारताला पदक मिळालंय. याआधी ॲथलीट अंजू बॉबी जॉर्जनने 2003 लांब उडीमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, जो सांभाळतो तोच खरा वारसदार. शिंदे यांच्या या ट्विटच्या टायमिंगबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे यांचं हे ट्विट राज्यातील राजकीय परिस्थितीवर असल्याचं बोललं जात. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.